जो तुम्हाला आज तात्या विंचू दिसतोय तसे मी 17 का 18 तात्या विंचू पहिले रब बनवले. मग आपण एकट्याने नाही करायचं, ऍज ए नवरा बायकोचं आपण काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप केलं. चला यही तो आपकी खासियत है, आपका पापड इतना अच्छा है कि खरगोश को भी अच्छा लगता है. म्हणजे भारताची पहिली बाहुली आहे, पहिली बाहुली आहे ती सेलिब्रिटी पपेट आहे जे आम्ही 3D प्रिंटिंग ने डिझाईन केलं. काय इतर फुकट घालवला तुम्ही, तुम्हाला सोपी आयडिया सांगतो ना रक्तग्रहणाची. रमजी तुमच्याकडे येणार आहे, एक बाहुलं महाराष्ट्राने बघितले किंवा ससा बघितलेला हो, पापड खाताना तसा हो, लिज्जत पापड काय ती कन्सेप्ट होती सांगा तुम्ही. नाही काय माहिती का मला लिज्जत पापडनी म्हणजे ही 70 एंड 70 एंडला पण बरेच वर्ष ती जाहिरात सुरू होती हो, ती अजूनही आणि त्याचा ट्रेडमार्क झाला, त्याच्या पिशवीवर पण अजून ससा आहे आमचा. तर त्या मुख्य माणसांनी जे दादाजी होते अतिशय वयोवृद्ध, त्यांनी सांगितलं वो जो दूरदर्शन पे आता आहे ना तुम्हाला दो कपल अर्धवट राव, त्याला बिचाराला नाव पण नीट माहीत, उसके जरिये आम्हाला ॲड करणे काय. तर मी सांगितलं तुम्ही ती करू नका, मी तुमच्यासाठी नवीन क्रिएट करतो. आणि मग मी ससा गोंडस ससा बनवला आणि त्यांना दाखवला. तर है अच्छा है कैरेक्टर, लेकिन खरगोश कभी पापड़ नहीं खाता है. चले यही तो आपकी खासियत है, आपका पापड़ इतना अच्छा है कि खरगोश को भी अच्छा लगता है. हाँ ये बात ठीक हो गई यार. आणि त्यांनी ती ऐड केली आणि ज्या वेळेला ऐड गाणं लिहिलं ते, तर त्याच्यात नुसतं गाणं लिहिलं होतं तर मी दादाजींना म्हटलं की ये सिर्फ सॉन्ग है, इसमें खरगोश की इन्वॉल्वमेंट नहीं है, तो उसके लिए हम उसका कुछ इन्वॉल्वमेंट करेंगे. तो आप ही सोचो ना क्या इन्वॉल्वमेंट है, हमारे लिए क्यों झंझट करते हो. आणि 8 दिवस मी विचार करत होतो आणि मी असं ठरवलं की सशानी हसलं पाहिजे मधून मधून, हे असं मला. आणि अक्षरशः मी 8-7 दिवस वेगळ्या वेगळ्या प्रकारे हसत होतो, घरात प्रॅक्टिस करत होतो आरशासमोर आणि हसून हसून माझी रडायची वेळ आली आणि शेवटी मला तो आवाज मिळाला आणि ती ॲड केली आणि नशिबाने ती एवढी गाजली. त्याच्यानंतर मला कित्येक ॲड वेगळ्या वेगळ्या बाहुल्यांच्या मिळाले, पण श्रेय जातं आमच्या आमच्या ससोबाला. आणखीन एक व्यक्ती तुमच्या कुटुंबातली, नाव घेतल्याशिवाय आपण इंटरव्ह्यू पूर्ण होणार नाही, अपर्णा पांडे. हो हो आई हो, काय सांगशील म्हणजे पूर्ण तुमचं कुटुंबच बाहुल्यात रंगलेलं आहे. आईचं कशी भूमिका असते, म्हणजे कोण कडक आहे, बाबा कडक आहेत बाहुल्यांच्या गोष्टी शिकण्यामध्ये, आई कडक आहे, कोण कसं. आई थोडी कडक आहे, आई नेहमी सांगते की नाही तू लाईन्स नीट बोलायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे. जो मराठी म्हणजे मी आहे पण नाही, तुझं अजून चांगलं पाहिजे मराठी चांगलं नाही इंग्लिश बोलतोस. तर ते आईचं हे आहे, म्हणजे आई म्हणे नाही प्रॅक्टिस करून. बाबा वेगळ्या दृष्टीने सांगतात की नाही हे पपेटचं हालचाल अशी पाहिजे किंवा असं पाहिजे किंवा ते वेगळ्या दृष्टीने सांगतात. आई थोडस ग्रॅमॅटिकली आणि आई म्हणते की नेहमी कुठलाही इंटरव्ह्यू किंवा काही नाही ग्रॅमॅटिकली नीट बोलायला पाहिजे, व्याकरण म्हणजे असं उलट सुलट शब्द नाही बोलायचे वाक्य. त्याच्या दृष्टीने आईकडे नाही काय आहे. ज्या वेळेला मी करत होतो असं, मी मला ना नेहमी नवीन करायला आवडतं ॲज अ इंजिनियर. मला नेहमी वाटतं की ॲज एक आर्टिस्ट म्हणून की नाही ते तोच फॉर्म नाही करायचा. आमचं लग्न 80 साली झालं आणि अपर्णा खूप चांगली गाणारी होती, म्हणजे आहे अजूनही गाते, चांगला आवाज आहे आणि मराठी घेऊन एम ए झाल्या त्यामुळे मराठीत अगदी खूप शुद्ध आणि चांगलं बोलू शकते. आणि त्याच्यातून ती विजया मेहतांची स्टुडंट आहे, नाटकाचं अंग आहे तिला, त्यामुळे दिसायला रे हे सगळं आहे. आपण एकट्याने नाही करायचे, ॲज ए नवरा बायकोचं आपण काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप केलं आणि खरोखरचे नवरा बायको मी आणि अपर्णा आणि बाहुल्यांचे नवरा बायको. आणि मग 2 कुत्रे मी निर्माण केले
मोती अँड पोती आणि मोती आणि पोती आणि त्यांचे डायलॉग आम्ही केले. फक्त मी अपर्णाला सांगितलं की तू आवाज काढू नकोस, तू हालचाल कर, कारण तू गाणारी आहेस. गाणं आणि शब्दभ्रम अतिशय विरुद्ध टोकाचे आहेत, कारण बेसिकली या ह्याला प्रेशर खूप असतं, म्हणजे वोकल कॉर्ड्सने तुम्हाला प्रेशर येतं, म्हणजे इट इज अ कॉन्ट्रास्ट व्हॉइस अँड तुमच्या टोटल सगळे व्हॉइस बॉक्स वोकल कॉर्ड्सना खूप प्रेशर येतं. म्हणून आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर जास्त बोलत पण नाही, कारण मग त्रास होतो असं. तर त्यावेळेला मी असं झालं की तू बोलू नकोस, आणि मी आणखीन एक नवीन डेव्हलप केलं टेक्निक की बाहुल्या आणि लाईव्ह टेलिव्हिजनवर नाही, टेलिव्हिजनवर आपण काहीही करू शकतो. लाईव्ह अपर्णाच्या हातात पोती आहे कुत्री आणि माझ्या हातात कुत्र आहे मोती. मोती तर मोतीचा पण आवाज मीच काढायचो आणि पोतीचा पण आवाज मीच काढायचो, पण त्यावेळेला मी अजिबात हालचाल, ती फक्त हालचाल करते. छोटस हे ऐकायला मिळालं तर बरं वाटतं. मोती पोती नाही येत, पण एक आवाज व्हेरिएशन बघायला मिळतं. काय माहितीये का, मोती मोती हे आणि दोन तीन आवाज मी, मला एवढा सराव झाला होता की मी लाईव्ह शो मध्ये गडबड सिंग नावाचं आमचं एक कॅरेक्टर होतं, सरदार गडबड सिंग, खूप गमतीशीर होतं. सरदार गडबड सिंग गंपू आमचा आणि त्यांचा कुत्रा खाली बसलेला असायचा आणि ते मी पायाने ऑपरेट करायचो कुत्रा आणि दोन हातात दोन बावल्या. एकाच वेळेला तीन बावल्यांचं ऑपरेशन बघून मला, म्हणजे बघूनच लोक टाळ्या द्यायचे. पण हे काय माहिती आहे का, अजूनही मला, मी अजूनही मी शिकतोय, मी मला कधीच वाटत नाही मी शिकलो म्हणून. मला दररोज नवीन काहीतरी मी शिकतो आणि मी नवीन करत राहतो, म्हणून मी आज आणि त्याच्यातून आनंद मिळतो. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मी, हा माझा प्रोफेशन आहे, मला देवाच्या कृपेने भरपूर पैसे मिळतात या कलेवर, पण आज देखील कुठलाही मोठा प्रोजेक्ट करताना मी ज्यावेळेला स्टुडिओत काम करतो त्यावेळेला मी कधीच विचार करत नाही मला किती पैसे मिळतात. मी माझ्या आवडीनी काम करतो आणि मी आता तर हा सी ए असल्यामुळे मी त्याला सांगतो की पैशाचं तू बघ, मला बोलू पण नकोस माझ्याशी, तो तुझा विषय आहे, माझा विषय फक्त बावल्यांचा आहे. आणि हे जर असलं ना तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि मी हे तो फॉलो करतोय. पुढे नेतोय तू वेगळी टेक्नॉलॉजी आणलीस, अशी गप्पा. करेक्ट करेक्ट. काय ऍडव्हान्स केलंयस तू? म्हणजे जसं आता बाबांनी सांगितलं की आधी चार बावल्यांपासून सुरुवात झाली, मग नंतर बाबा पपेट डिझाईन करायला लागले हळूहळू. तात्या विंचू सुद्धा बाबांनीच डिझाईन केलेलं बाहुली आहे. तर हळूहळू आणि आता ऍक्च्युली बाबांचे परफॉर्मन्स आहेत, परफॉर्मन्स करतातच, पण आता पपेट मेकिंगचं एक वेगळं करिअर सारखं, कारण बाबा आता पपेट डिझायनिंगमध्ये त्यांचं पूर्ण इंजिनिअरिंगचं नॉलेज त्याच्यात आलेलं आहे. म्हणून बाबा प्रत्येक वेळी डिझाईन वर्कशॉपमध्ये आणि इवन ह्या पॅन्डेमिकमध्ये पण बाबा अनेक पपेट्स डिझाईन करत राहायचे कंटिन्युअस, म्हणजे दॅट वॉज हे आणि पॅशन पॅशन. तर मी पपेट मेकिंगमध्ये सुद्धा नवीन टेक्निक आणलेलं आहे. आधीच्या बावल्या वुडन म्हणजे लाकडी बावल्या असायच्या, त्याच्यानंतर पेपर मॅशेच्या बावल्या म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बावल्या बनवायला लागायचे, मग नंतर क्लॉथ किंवा कापडापासून, फोमपासून, फोम लेटेक्सपासून, आणि आता आम्ही सध्या एक लुडो म्हणून चित्रपट आलेला नेटफ्लिक्सवर आला होता, त्याच्यात आदित्य रॉय कपूर त्याची भूमिका होती आणि अनुराग बसूनही त्याचं दिग्दर्शन केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या फिल्ममध्ये आम्ही आदित्य रॉय कपूर सारखं दिसणारी आम्ही बाहुली बनवली होती आणि ती 3D स्कॅनिंग आणि 3D प्रिंटिंगच्या टेक्निकनी बनवली होती आणि ती भारताची पहिली बाहुली आहे. पहिली बाहुली आहे ती, सेलिब्रिटी पपेट आहे जे आम्ही 3D प्रिंटिंगने डिझाईन केलं होते. असं नवीन टेक्नॉलॉजी आम्ही या बाहुल्यांच्या कलेमध्ये नेहमी आणत असतो. नवीन टेक्नॉलॉजी आणतो पण कुठेतरी जुन्या गोष्टी असतात, त्याची बॉन्डिंग असतं. अर्धवटरावाची 100 तुम्ही साजरी केली होती, जगभरामध्ये दौरा केलेला आणि सत्यजितनी दौरा पूर्ण मॅनेज केला, हँडल केले. काय सांगाल दोघंही त्याच्याविषयी, दोघांकडे अपेक्षित कशी ती 100 अर्धवटराव? काय माहितीये का, एवढे वर्ष झाले, 17 साधारण तो पूर्ण झाला असा असं मी धरलं, कारण मला माहिती नाही पहिला प्रयोग वडिलांचा कधी झाला ते.
तर मी असं म्हटलं सत्यजितला आणि अपर्णाला की आपण शंभरी साजरी करायची आणि शंभरी साजरी करताना पहिले 50 प्रयोग आपण भारतात करायचे आणि ते मराठीतून पहिले 10 प्रयोग तरी मराठीतून करायचे कारण मराठीने मला मोठं केलेलं आहे. आज मी जगभर फिरतो वेगळ्या वेगळ्या भाषेत परदेशी भाषेत करतो पण मराठी मी कधी विसरत नाही. तर त्याच्यासाठी मी शंभरी होती म्हणून 10 देश निवडले माझ्या आवडीचे. मी जगभर प्रवास केलाय पण माझ्या आवडीचे 10 देश निर्माण आवड हे केले चूज केले आणि प्रत्येक देशात 10 ते 12 कार्यक्रम करायचे आणि त्यातले 5 तरी कार्यक्रम आपल्या मराठी माणसांना दाखवायचे तिथल्या. आणि असं करून मी तो शंभरीचा कार्यक्रम आम्ही तिघं चौघं किंवा 5 किंवा 2 दौऱ्यात तर सत्यजितची छोटी मुलगी माझी निवा नात म्हणजे ती 1.5-2 वर्षाची होती तिने पण न बोलता काहीतरी केलं स्टेजवर. आणि सांगायला मला खूप आनंद वाटतो की आमच्यापेक्षाही तिने जे असं असं काही वेडं वाकडं केलं त्याला प्रचंड टाळ्या रशियात मिळाल्या. आम्ही रशियात वर्ल्ड पपेट्री कार्निवल होता एकाटेरिनबुर्ग म्हणून सिटी आहे रशियामध्ये तिथे आम्ही गेलो. चायनामध्ये आम्ही चेंगडू म्हणून एक गाव होतं तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर मलेशियाला पपेट्री फेस्टिवल होता तिथे आम्ही केलं. तर मी बेसिकली माझी आयडिया होती बाबांना सांगायची की हा जो अर्धवटराव टी व्हीवर बघितला पण लाईव्ह लोकांनी आत्ताच्या जनरेशनच्या लोकांनी बघितलेला नाही. म्हणजे माझ्या जनरेशनच्या लोकांनी बघितलं पण त्याच्या नंतर त्यांना आणि अनेक म्हणजे ही हा जो आर्ट फॉर्म आहे तो नवीन जनरेशनच्या लोकांनी लाईव्ह बघितलेला नाही. म्हणून आमच्या या आमच्या कार्यक्रमाचं नाव कॅरी ऑन एंटरटेनमेंट रामदास पद्य लाईव्ह असं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही अर्धवटराव तो होता तात्या विंचू आहे ससा आहे पण त्याशिवाय आम्ही परदेशात बाबांनी अनेक वेगवेगळे प्रकारचे छोटे छोटे ॲक्ट्स केले ते आम्ही एकाच शोमध्ये ते इन्क्लूड केले आणि एक व्हरायटी म्हणजे त्याच्यामध्ये व्हेंट्रिलॉक्विझम आहे म्हणजे पपेट्रीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ब्लॅक लाईट पपेट्री आहे रॉड पपेट्स आहेत स्प्रिंग पपेट्स आहेत ते एका कार्यक्रमात आम्ही आणून त्याला सादर केलं. म्हणून नवीन जनरेशनच्या लोकांनी हा कार्यक्रम रामदासजी आपण एक शेवटचे 2-3 प्रश्न घेऊन आपण सत्यजित भावल्यांचा कार्यक्रम आपल्याला बघायचाच आहे आणि नंतर आपण मुलाखतीचा समारोप करणार आहोत. पण त्याच्यामध्ये एक विचार की झपाटलेल्यामध्ये लक्ष्यासोबत तुम्ही काम केलं महेश कोठारेंसोबत काम केलं काय किस्से आहेत त्याच्यावरती लक्ष्याचं आणि महेश कोठारेंचं काय दिग्गजांसोबत तात्या विंचू तुमचा उभा होता काय आठवतंय त्यावेळेस सेटवर. नाही नाही काय माहितीये का म्हणजे महेश कोठारे ज्या वेळेला त्यांनी लहानपणी म्हणजे कुठला जवान छोटा जवान त्याचा पिक्चर होता तर त्यावेळेला काही सत्कार माझ्या वडिलांच्या अर्धवटराव घेऊन त्या अर्धवटरावतर्फे हार घातला होता महेश कोठारेला. तर ते त्याला आठवत होतं. तो म्हणाला मला असं असं मी एक त्यावेळेला नाव पण ठरलेलं नव्हतं झपाटलेला मी बाहुल्यांच्यावर मला पिक्चर काढायचं आहे आणि तू जर बाहुली बनवणार असशील आणि ऑपरेट करणार असशील तरच हा पिक्चर काढतो नाहीतर मी दुसरा विषय घेतो. आणि त्यावेळेला मी अमेरिकेला जायला निघालो होतो तर मी सांगितलं मी 2.5 महिने अमेरिकेत आहे तर 2.5 महिने मी विचार करतो आणि आल्यावर तुला 8 दिवसाच्या आत रिझल्ट देतो. रिझल्ट नाही तुला फोन करीन. अच्छा. आणि 2.5 महिने माझं डोक्यात चालू होतं. अपर्णा आणि मी त्यावेळेला आम्ही दोघं गेलो होतो आणि अपर्णा म्हणजे काय चाललंय सारखं तुला काय तर झाले ना शो तुझे अमेरिके सर नाही मला काहीतरी आणखीन करायचं आहे वगैरे. आणि मी आल्यावर त्याला बोलवून घेतलं आणि मी सांगितलं मी करीन तुझा हे पिक्चरमध्ये मी काम करीन पण मला बाहुली बनवण्यासाठी 3.5 ते 4 महिन्याचा वेळ द्यायचा. तो म्हणाले मला लगेच सुरू करायचं आहे. म्हणजे तू कर ना दुसरा मी करणार नाही. तो म्हणाला तू करशील कर तुला 3.5 महिने दिले आणि 3.5 महिने
झाल्यावर मी जो तुम्हाला आज तात्या विंचू दिसतोय तसे मी 17 का 18 तात्या विंचू पहिले रब बनवले आणि प्रत्येक तात्या विंचूचा याचा डोळा बरा आहे, याचे केस बरे आहे, त्याची हनवटी बरी आहे, याचे काय पापण्या बरे आहेत, त्याची बॉडी बरी आहे, हात असं करून शॉर्टलिस्ट केलं आणि मग त्याचा एक बनवला तात्या विंचू. आणि तात्या विंचू झाला माझ्या मनासारखा झाला. आणि मग मला अजूनही आठवतं त्यावेळेला गणपती होते आणि गणपतीला तो म्हणाल दर्शनाला ये. मी त्याला सांगितलं नाही, तो म्हणाल दर्शनाला ये, झालं येतो. आणि पिशवीत तात्या विंचू एक घेऊन गेलो आणि मी नमस्कार केला गणपतीला आणि पिशवीतून काढून त्यांनी पण नमस्कार केला तात्या विंचून. आणि मी महेशला सांगितलं हा बघ तात्या, अरे म्हणाले टॉप, एकदम चांगला. आणि मी त्याला, मला बावल्यांसारखे रंग नव्हते पाहिजे, तो हॉरर होता. त्यांनी मला थीम सांगितली होती की तो भयानक पाहिजे पण ॲट द सेम टाईम गोड पण दिसला पाहिजे. तर म्हणून त्याला व्हायलेट स्किन त्याची केली मी. आणि मग तो म्हणाला झालं आता सुरू. सर सुरू नाही, अजून मला 1.5 ते 2 महिने पाहिजे. म्हणाले आता कशाला? मी सांगितलं वेगळी टेक्निक वापरतो. आणि आज जो तुम्हाला तात्या विंचू सिनेमात दिसतो पहिल्या दुसऱ्या, तसे तात्या विंचू पहिल्या याच्यासाठी मी 10 तात्या विंचू बनवले एकसारखेच. आणि प्रत्येकाचं ऑपरेटिंग वेगळं आहे. प्रत्येक काही तात्या विंचू हाफ बॉडी आहेत म्हणजे अमेरिकन स्टाईलची, ते सगळं खाली आम्ही गाडून आम्ही झोपून मी आणि अपर्णा आम्ही दोघांनी केलेलं आहे ते सगळं. तो पत्र्यावरचा शॉट आहे, पत्र्यावरचा तो म्हणजे कौलावर लक्षाच्या मागे, त्याला कौलावर म्हणजे तो अख्खं घर आम्ही खाली बनवलं होतं फक्त 4 फुटावर. आणि तो कौल असं दिसत होतं. आणि मग लॉंग शॉटला खऱ्या कौलावर गेलो आम्ही. आणि त्या कौलाच्या खाली आम्ही आम्हाला गादी टाकून दिली होती दोघांना आणि आम्ही झोपलो होतो. आणि खाली झोपून राहून ते दोघांनी ऑपरेट केलं आहे. आणि लक्षात इतका चांगला होता म्हणजे विनोदी तो म्हणाला अरे काय रे तुम्ही किती मजा करताय रे खाली झोपून नवरा बायको, अरे आम्हाला जायला तुला पैसे पण त्याचे घेतोयस मजेचे आणखी. लक्षासोबत काम करायचा अनुभव अगदी अगदी त्याला तो इतका. आणि त्याच्यातनं अशी इन्व्हॉल्वमेंट होती बावलीच्या बरोबर, तो खरा समजत होता बावलीला. तो बावली म्हणजे हा. आणि त्याला दिसायचं आम्ही ऑन दी स्पॉट अँगल आम्ही असा लावायचो की आम्ही आउट फ्रेम दोघंही असायचो. पण तो त्या आम्हाला बघत पण होता, पण तो एवढा त्याच्याशी एकजीव झाला होता ना, त्याला काही जबाब नाही. आणि लक्ष होता म्हणूनच ते म्हणजे बेसिकली अजून एक त्याच्यातला भाग असा असतो की शब्दभ्रम भावली तरी असते पण त्याची शब्दभ्रमकाराची किंवा दुसऱ्या ऍक्टरची रिॲक्शन त्या भावल्याला खरं समजते म्हणजे त्याच्यामुळे तो जिवंत होतो असं ते इक्वेशन आहे. आणि मी सांगितलं मला लक्षाची मला मॉनिटर दिल्याशिवाय मी करणार नाही. महेशला सांगितलं मला मॉनिटर पाहिजे. मॉनिटर नव्हते ना पण तो लांबून तो म्हणाला अरे मॉनिटर छोटा नाही आपल्याकडे त्या काळी. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे? 93 नंतर म्हणजे 94-95 तो म्हणाला नाही आहे. मग म्हणाले मला लांब तरी तू ठेव टीव्ही, त्याच्यावर मी बघून असं असं करायचो, मी असं बघायचो आणि तिथं बघायचो त्याची काय रिॲक्शन आहे. हे अतिशय कठीण होतं, अतिशय म्हणजे. आणि आम्ही दोघं होतो म्हणजे अपर्णा हात हलवायची किंवा पाय हलवायची किंवा त्याचे एक काहीतरी मुवमेंट करायची, हे कॉर्डिनेशन बघून लक्षा आणि महेश कोठारेंनी मला हात जोडले की तुमचं जे काय कॉम्बिनेशन आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, या एवढी बावली कधी होणारच नाही. आता याच्यापेक्षा काही नाही. आणि नंतर 3D नंतर सेकंडला 3D मध्ये आला. 3D आल्यावर आम्ही तिघांनी ऑपरेट केलं, आम्ही ॲनिमेट्रॉनिक्स केलं. कारण काय होतं आता त्या 3D पिक्चर कुटुंबाचं थर्ड डायमेन्शन दिलं तर झपाटलेला 2 मध्ये तो
झुमरावरून असा अटॅक करतो तर तेव्हा त्याचे डोळे हल्ले पाहिजेत. मग आम्ही अॅनिमेट्रॉनिक्सनी केलं, म्हणजे अॅनिमेट्रॉनिक्स सगळं ऑपरेट करत होतो, आम्ही बाकीचं ऑपरेट करत होतो दोघं. त्यावेळी 93 साली जेव्हा केलं तेव्हा क्रोमा वगैरे काही नाही नव्हतं. आता तरी आम्हाला त्या मनाने सोपं गेलं, अर्थात हिरवे कपडे घातले असं नाहीये, पण फ्लेक्सिबिलिटी होती त्यावेळी. तर काही क्रोमा किंवा काहीच नव्हतं ना, म्हणजे सरळ सत्यजितचा कार्यक्रम ऐकणार त्याच्या आधी मला काहीतरी, म्हणजे तुम्हाला आग्रह करीन मी की आम्हाला तात्याबींचं थोडंसं ऐकायला मिळालं तर बरं वाटतं. मी मे बी आवाज करून दाखवतो. आणि तो जो मंत्र आहे ए भाग भाग आणि भाग दरी, हा जो आहे तो म्हणजे तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, नंतर ते डबिंग दिलीप प्रभावळकरनी केलं, त्यांचं कॅरेक्टर आहे त्याचा आत्मा. पण त्यांनी सुद्धा म्हटलं की, आणि शूटिंगला आम्हीच बोलायचो, तो म्हणाला रामदासनी जो काही केलेलं आहे त्यांचं कॉम्बिनेशन ते आवाजाचं, ते मी पण करणं मला कठीण आहे. रामदेवजी तुम्ही परदेशात जे शो केले तेव्हा ट्रान्सफॉर्म पपेटरी हा प्रकार तुम्ही काय होतं त्याच्याविषयी नाही काय माहिती का, म्हणजे वेगळे वेगळे प्रकार मुद्दाम एका शो मध्ये मी इन्क्लूड केले होते आणि त्याच्यात एक नवीन प्रकार मी सादर केला ट्रान्सफॉर्म पपेटरी. आणि हे ट्रान्सफॉर्म पपेटरीवर मी जवळजवळ 4 वर्ष काम करत होतो. लहानपणी मला वडिलांनी बाहुली कळसूत्री बाहुली दिली होती दोऱ्यांची, आणि ती बाई पहिली डान्स करते आणि बाईचाच पुरुष होतो उलटा केल्यावर, तर ते माझ्या डोक्यात होतं. आणि मी म्हटलं की याचं मॉडर्न रूप कसं असेल, आणि त्याला मॉडर्न रूप वेगळे वेगळे बाहुल्यांचे प्रकार, म्हणजे रॉड पपेट, स्ट्रिंग पपेट, हाफ बॉडी पपेट, मपेट्स, याचं सगळं एकत्रीकरण करून मी नवीन प्रकार बनवला ट्रान्सफॉर्म पपेटरी. आणि त्याचा ॲक्ट आम्ही 4 किंवा 5 लोक जेवढे, आता कधी 4 असतो कधी 3 असतो 4, तर ते सगळे एकाच वेळेला 10-10 बाहुल्या बदलताना तुम्हाला दिसतात. आणि इतक्या सफाईदार ते डान्सचा ॲटम आम्ही करतो की तिथे लोकांनी टाळ्यांचा पाऊस देवाच्या कृपेने आणि वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाला. खूप गंमत वाटते, ह्याचं मनाला समाधान वाटतं की मी काहीतरी जे ते करू शकत नाही तो एक मी करतो नाही, एक भारतीय बाहुलीकार करतो याचा मला आनंद. काय वाटते सर, याच्यापूर्वी तुम्ही कार्यक्रम करत होता परिस्थिती वेगळी होती, लोक असायची किंवा कोणी दूरदर्शनवरती सेटवरती जाऊन काम करत. आता कोरोना काळामध्ये खूप मर्यादा आल्या होत्या कार्यक्रमांवरती, लोकांना व्यक्त होण्यावरती, अशा वेळी काय वेगळं तुम्ही केलं? जसं काहीतरी एक डिफिकल्टी किंवा एक काहीतरी हे त्याच्यातून काहीतरी एक नवीन निर्मिती होते, तर तसंच ह्या करोना काळात जसं आपण व्हर्च्युअल शोज मी बरेच केले, ॲक्च्युली बरेच व्हर्च्युअल शोज केले, व्हर्च्युअल वर्कशॉपसुद्धा मी केली, आणि ते पॅन इंडिया म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मी जाऊ शकलो त्याच्यामुळे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही घरात बसले सारे नावाचा कार्यक्रम टेलिव्हिजन शो केला जून 2020 साली आम्ही तो केला, आणि पूर्ण शो आम्ही घरून केला. आणि तो शोची खासियत म्हणजे त्याच्यात फक्त बोलक्या बाहुल्या, म्हणजे पपेट्स, परदेशात एक मपेट शो म्हणून खूप प्रसिद्ध असा कार्यक्रम होता, तशा पद्धतीचा म्हणजे त्याची एक्झॅक्ट कॉपी नव्हती पण इट वॉज काइंड ऑफ अ मपेट शो, म्हणजे फक्त बाहुल्या होत्या त्याच्यात, बाहुल्या ॲज अ कॅरेक्टर होत्या, माणसं नव्हती. तर त्याच्यामध्ये अर्धवटराव होता, आवडाबाई होती, त्याच्यानंतर अख्खा एक परिवार होतं. आम्ही अख्खी स्टोरी केली होती, त्याचं योगेश शिरसाट म्हणून रायटर आहे त्यांनी ते लिहिलं होतं, आणि तो झी मराठीवर होता कार्यक्रम. तर ती एक खूप चांगली संधी मला मिळाली, कारण मी तो पूर्ण शो आम्ही सगळ्यांनी मिळून केला, म्हणजे मी त्याचं व्हॉइसिंग केलं होतं, आईबाबांनी पपेट्स ऑपरेट केले होते, व्हॉइसिंग केलं होतं, परीक्षित आणि माझ्या मिसेस म्हणजे रुजुता तिने कॅमेरा ऑपरेट केला होता, मी त्याचं डिरेक्शन केलं होतं फर्स्ट टाइम. आणि प्रोफेशनल शो जो चॅनलवर आहे त्याचं मी दिग्दर्शन केलं होतं, हा एक वेगळा एक्सपिरियन्स, म्हणजे एक खूप वेगळा आनंद मिळाला, कारण त्या लॉकडाऊनच्या रिस्ट्रिक्शन्समध्ये राहून तो कार्यक्रम, कारण तेव्हा लाईट्स नव्हते आमच्याकडे, अर्थात माझ्याकडे प्रोफेशनल लाईट्स नव्हते, आमच्याकडे कॅमेरा होता, मग मी डे लाईटमध्ये तो एक पर्टिक्युलर सीन करायचो, म्हणजे ते एक
तांत्रिक भाग पण त्याच्यामध्ये शिकायला मिळतो. ते एक मजा. आणि अर्थात मी आम्ही इतक्या ऍड फिल्म आणि हे केलेलं तर ते साधारण आपल्याला माहिती असतं कसं करायचं. काय नाव ठेवलेलं त्याचं? त्या कार्यक्रमाचं घरात बसले सारे म्हणून नाव होतं. आईनेच नाव त्याचं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की घरात हे जे त्यावेळेला लॉकडाऊन सुरू होतं त्यामुळे सगळे घरात आहेत आणि घरात बसल्यावर कसं तुमचं होतं ते बाहुल्यांच्यातून दाखवलं होतं. काय बात आहे. आणि त्याच्यात आणखीन एक गंमत केली होती अशी करोना व्हायरसची बाहुली बनवली होती. हो म्हणजे एक एपिसोड आम्ही त्याच्यात एक समाज म्हणजे एक मेसेज प्रबोधन पण आम्ही केलं होतं. आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आणि जवळजवळ आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये जवळजवळ एक प्रत्येक नवीन कॅरेक्टर यायचं. अच्छा. म्हणजे जवळजवळ आम्ही 25 ते 30 पपेट्स आम्ही वापरले होते. ते एक वेगळी मजा होती. येस. पाद्यांसोबत गप्पा मारतो आणि बाहुले आले नाही असं नाही. काय दाखवणार आहे? माझ्याकडे एक खास माझा मित्र आलेला आहे. तर बघूया कोण आहे. नमस्कार. ही नवी कुठली कार? अरे नवीन कार नाही रे, पण नवीन सरकार का. अरे तुझं नाव काय? व्हॉट्स युअर नेम? कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट्स युअर गुड नेम? फर्स्ट टेल मी व्हॉट्स युअर बॅड नेम, देन आय विल टेल यू व्हॉट्स माय गुड नेम. तसं नाही. तुझं नाव सांग. माझं नाव आहे भंड्या. ओ भंड्या, भंड्या. नमस्कार. तर बंड्या, हे बघ, आज आपण लोकसत्ता.com वर आहोत आणि त्यांचं युट्यूब चॅनल आहे. अनेक लोक आपल्याला बघतायत. हा माहितीये. बघा आणि कॉमेंट नक्की करा व्हिडिओवर. हा आणि आम्हाला फॉलो सुद्धा करा सोशल मीडियावर. अरे ते सांगायची गरज नाहीये. तर सगळ्यांना वेलकम वगैरे करशील का तू? करतो. तर गुड इव्हनिंग. नमस्ते. आदाब. सत श्री अकाल. भाइयों और बहनों. अच्छो और उड़ो. मेहरबान कदरदान. कोरोना वायरस से है पूरी दुनिया परेशान. बरोबर है, बरोबर है. आता घाबरायची गरज नाहीये. वॅक्सिन वगैरे लवकर लवकर घ्यायचे. वॅक्सिन घेतलंय का? हो घेतलं. तुम्ही घेतलं का? हा नंबर लावला. आता बघूया, लागेल. ऑनलाईन रजिस्टर वगैरे केलं? केलंय. लगेच केलंय. आता दररोज ऑनलाईन बघतो, म्हणजे वेबसाईट ओपन करतो, ओटीपी टाकतो आणि दररोज बघतो. लागेल नंबर. लागेल. पण ए मास्क वगैरे घातलंय का? अरे मास्क आता म्हणजे मी मास्क घालायचा ऍक्च्युली काय माहितीये का? काय 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 तुला माहितीये का बंड्या? ह्या कलेला तुला काय म्हणतात माहितीये का? या कलेला शब्द करणं असं म्हणतात. हुशार बंड्या. ही कला खूप कठीण आहे. म्हणजे ओठांची हालचाल न करता बोलायचं असत. ओठांची हालचाल न करता बोलायचं असत. एकदम सोपी कला. एकदम सोपी. अहो कशाला अख्खा एपिसोड फुकट घालवला तुम्ही? तुम्हाला सोपी आयडिया सांगतो ना शब्द ग्रहणाची. काय आयडिया? तुमच्याकडे मास्क असेल तो घाला आणि तुम्ही शब्द ग्रहणकार झाला. आजकाल ही एकदम सोपी आहे. पण मी आता मास्क घातलेलं नाहीये. बरोबर आहे. तर अशा आम्ही गप्पा मारत असतो. तर बंड्या, आता सगळ्यांना टाटा गुड बाय 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 असं म्हणशील का? म्हणतो. तर मित्रांनो, खूप मजा आली असेल तुम्हाला आमचा इंटरव्ह्यू बघून. तर थँक्यू, धन्यवाद, नमस्ते. थँक्यू लोकसत्ता.com. थँक्यू पंकजी. थँक्यू रामदासजी. थँक्यू सत्या. थँक्यू.